आणि आता तुम्हाला माहिती आहे आपण एक सॉलिड डिश बनवतोय ती दुधीची, दुधीची मुटकुळी, त्याचं साहित्य नीट सांगा. चण्याच्या डाळीचं पीठ, चोचवलेला दुधी भोपळा, जिरे पावडर, धणे पावडर, ओवा, तेल, कोथिंबीर, तिखट, मीठ, तांदळाचं पीठ, ज्वारी बाजरीचं पीठ आणि कणिक. साहित्य झालंय लिहून आणि आता पटापट मिक्सिंग आहे, तर ती मुटकुळी कशी काय बनते ते बघूया. पहिल्यांदा आपल्याला दुधी घ्यायचं आहे. दुधी आपण काकडी कोचवतो जसं ह्याला कोशिंबिरीला, तसं करून घेतला, एकदम बारीक आहे तो. त्याच्यानंतर त्याच्यात पहिल्यांदा आपल्याला मीठ घालून ठेवायचंय. हा, मी त्याला म्हणजे त्याला पाणी सुटत आणि तिखट असं पहिल्या त्याला लावून ठेवणार आहे. त्याच्याच बरोबर थोडस जिरं पण घालायचं, जिऱ्याची पावडर, धण्याची पावडर, जे त्याला जो स्वाद असतो तो दुधी भोपळ्याला पण लागतो. धण्याची पावडर घातलेली आणि ह्याला अजून एक चांगली चव येण्यासाठी आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर घालतो. कोथिंबीर पण मी घालते आता बारीक चिरून. मी आता हे असं बारीक काढून घेते एकमेकांना. हा, मग काय होतं तर पाणी सुटलं ना की सगळीकडे ते लागतं. डाळीचं पीठ 2 चमचे घातलंय. त्याच्यानंतर 1 चमचा तांदळाचं पीठ. हे ज्वारी बाजरीचं पीठ आहे आणि कणिक आहे. बांधून चांगलं येईल ते. हा, तिखट राहिलंय थोडस अजून चालेल त्याच्यामध्ये. मस्त तिखट बास झालं. पुवा घालूया. ओव्यानी पण एक चांगली टेस्ट येते त्याला. आणि डाळीचं पीठ वगैरे आहे तर आपल्याला वात होऊ नये त्याचा. साधारणपणे सगळ्यामध्ये ओवा पाहिजेच. आज आता मी अजून ह्याला पाणी सुटलं नाही त्यामुळे मी थोडा पाण्याचा हात लावणार आहे याला. मी तुम्हाला म्हटलं तसं मुठी आलेले आहेत आणि तुम्ही बघताय की त्याच्यावरती एक्झॅक्टली तो मुठीचा शेप आहे. जस्ट आपण लाट्या करतो त्या करून अशा तुम्ही जर प्रेस केले गोळा घेऊन की ही जे आहेत आपल्या बोटाचे ठसे हे असे उमटत जातात त्याच्यावर. तर ते आता डीप फ्राय करायचे आपल्याला. तर दरवेळेला आपण तेच म्हणजे त्याच प्रकारची बोंड किंवा त्याच प्रकारची भजी करण्यापेक्षा हे नक्की हरकत आणि चांगलं ना. चांगलं हलकाई पोटा पण आपली सगळी मैदा नाहीये. मैदा नाहीये आपली सगळी घरची पिठं आहेत तर तसं हेल्दी आहे. काहीतरी उगाच बाहेरचं तळणीचं खाण्यापेक्षा हे उत्तम आहे पर्याय. तर साहित्य कृती घ्या म्हणजे बनवता येईल. दुधी भोपळ्याची मुटकुळी बनवण्यासाठी लागणारं साहित्य बेसन, दुधी भोपळ्याचे बारीक चिरलेले तुकडे, जिरेपूड, ओवा, धणेपूड, तेल, कोथिंबीर, तिखट, मीठ, तांदळाचं पीठ, ज्वारी आणि बाजरीचं पीठ आणि गव्हाचं पीठ. कृती, प्रथम एका बाउल मध्ये दुधी भोपळ्याचे बारीक चिरलेले तुकडे घेऊन त्यामध्ये मीठ, तिखट, जिरेपूड, धणेपूड, कोथिंबीर, 2 चमचे बेसन, 1 चमचा तांदूळ पीठ, 1 चमचा ज्वारी आणि बाजरीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि ओवा घालून पीठ मळून घ्यावं आणि त्याचे मुटकुळी तयार करावीत. ही मुटकुळी खरपूस तळून घ्यावीत.